पायथॉन कसं इन्स्टॉल करायचं त्याच्यात स्टेप्स मी आहे सुरुवातीला ब्राऊझर ओपन करा गुगल सर्चमध्ये पायथॉन डॉट ओ आर जी तुम्हाला सर्च करायचं आहे पायथॉन डॉट ओ आर जी यू आर एल ॲड करा तुम्हाला ही वेबसाईट दिसेल पायथॉन डॉट ओ आर जी इथून तुम्हाला या डाउनलोड सेक्शनला जायचं आहे आणि या डाउनलोड्समधून विंडोजवरती क्लिक केला किंवा तुम्ही डायरेक्टली इथं डाउनलोड फॉर विंडोज इथून केला तरी चालणार आहे डाउनलोड फॉर विंडोज याच्यावरती क्लिक करायचं पायथॉन थ्री पॉईंट एट पॉईंट फाईव्ह याच्यावरती क्लिक करा, करा तुम्हाला ही ई एक्सी फाईल मला दिसते ट्वेंटी फाईव्ह एम बीची ई एक्सी फाईल आहे थोडा वेळ लागेल तुमच्या नेट स्पीडनुसार डाउनलोड झाल्यानंतर या ॲरोवरती क्लिक करायचं आहे किंवा तुम्ही कंट्रोल जे प्रो प्रेस करून शो इन फोल्डर म्हणलात तरी चालेल इथून तरी शो फोल्डर म्हणता येईल तुम्हाला आता मी क्रोम यूज करतो किंवा फायरफॉक्स जर यूज करा कंट्रोल जे प्रेस केलात तुम्ही तर तुम्हाला जेवढं फाईल डाउनलोड झालेलं आहे तेवढं दिसतात इथे तर इथं शो इन फोल्डर म्हणा तुम्ही शो इन फोल्डर त्याच्यावरती मी क्लिक करतो आहे जिथं तुमचं डाउनलोड झालेलं फोल्डर असेल ते तुम्हाला दिसेल इथे तुम्हाला इथेही फाईल जी डाउनलोड झालेली आहे त्याच्यावरती आता डबल क्लिक करायचं आहे डबल क्लिक केलं आहे मी त्यानंतर इन्स्टॉल नाव म्हणायचं आहे इन्स्टॉल पायथॉन थ्री पॉईंट एट पॉईंट फाईव्ह थर्टी टू बीट व्हर्जन आहे चालणार आहे थर्टी टू बीटचं हे व्हर्जन तुमच्या सिक्स्टी फोर बीट मशीनवरती पण चालणार आहे त्यामुळे सिक्स्टी फोरचंच घ्यायला पाहिजे असं काही नाही आहे आता डिफॉल्ट जी इन्स्टॉलेशन आहे ते करतो आहे आपण पायथॉन थ्री पॉईंट एस एस करायचं आहे स्टेप्स फॉलो करायचे त्या फक्त आपल्याला नेक्स्ट वगैरे करायचं आहे दुसरं काही एक्स्ट्रा आपल्याला काही करायचं नाही आहे थोडासा वेळ लागेल कंप्लीट इन्स्टॉल झाल्यानंतर क्लोज केल्यानंतर तुम्हाला इथे चेक करायचं आहे रिसेंटली ऍडिडमध्ये तुम्हाला पायथॉन थ्री पॉइंट एट दिसते थर्टी टू बीट इथे डॉक दौक, दिसते डॉक्युमेंट आहे आणि हे तुम्हाला इथे मॅन्युअल चेक केलं तर मॅन्युअल पण चेक करू शकतो आपल्याला हे जे दिसते पायथॉन आयडिल ते ओपन करायचं आहे त्याच्यावरती क्लिक करा ही आयडी डी ओपन झाली आता सध्याला आपल्याला ही आयडी डी चालणार आहे मॅडम जे करत जो कन्सोल यूज करत तो कन्सोल आहे इथे तुमच्या सगळ्या कमांड्स यूज वर्क करणार मॉरी प्रिंट मी प्रिंट हॅलो हॅलो प्रिंट झाले तुम्ही कोणती ऑपरेशन इथे प्रिंट करून बघा किंवा दुसरी जे काही ऑपरेशन असतील कन्सोल यूज कसं करायचं हे पण मॅडम तुम्हाला सांगतील सेशनमध्ये आणि याच कन्सोलमध्ये तुम्हाला तर प्रोग्रामिंग करायचं आहे ठीक आहे एवढं इन्स्टॉलेशन करून घ्या आणि लॅपटॉप्स रेडी ठेवा ज्या अँडसॉन सेशन्स होणार आहेत त्या अँडसॉन सेशनच्या वेळेस तुम्हाला ही आय डीही लागणार आहे ओके